नमस्कार, मी रोहिणी, रोहिणी हेल्दी किचन मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत डिंकाचा पौष्टिक लाडू। हा लाडू पौष्टिक आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहे, झिंक आहे आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे। आपण हा लाडू बनवणारच आहोत, पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपींचं अपडेट भेटत जाईल। चला आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे 250 ml मी गुळ घेतला आहे, एक बाउल तूप, एक वाटी ओट्स, एक वाटी मखाना, इथे खसखस घेतली आहे, इथे जायफळ आणि वेलची घेतली आहे, इथे ड्राई फ्रूट्स चे तुकडे करून घेतले, इथे डिंक घेतला आहे, हा 25 ग्रॅम डिंक आहे, इथे थोडेसे जवस आणि खारीक पूड, मी गरम खारीक करून ते मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे, आणि इथे 200 ग्रॅम खोबरं घेतलं आहे खिसून। आपण आता हे सर्व भाजून घेऊन मिक्सरला मी वाटून घेणार आहे। इथे आपण फर्स्ट ओट्स भाजून घेणार आहोत मंद गॅसवरती, रोस्ट करून घेणार आहोत। आपले ओट्स भाजून रेडी आहेत, असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता मी याला बाउलमध्ये काढून घेते। हे मी काढून घेतलं आहे, आता आपण जवस भाजून घेऊया। आपण जवस भाजून घेऊया। आपले जवस भाजून रेडी आहेत, मी आता बाउलमध्ये काढते। इथे मी जवस काढून घेतलेत, आता आपण मखाना रोस्ट करून घेऊया। हाही मंद गॅसवरती भाजून घ्यायचा। आपला मखाना भाजून रेडी आहे, मी थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। हे थंड होतंय तोपर्यंत आपण खसखस भाजून घेऊया। खसखस ही मंद गॅसवरती भाजून घ्यायची, फक्त लालसर रंग येईपर्यंत। आता आपण याला बाउलमध्ये काढून घेऊया। आणि खोबरं भाजून घेऊया। खोबरं ही मंद आचेवरती भाजून घ्यायचं। आता आपलं खोबरं असं लालसर भाजून रेडी आहे, असंच खरपूस भाजून घ्यायचं, म्हणजे लाडू खराब होणार नाही आणि खोबऱ्याला जो असा वास येतो तो येणार नाही। म्हणून आता पाऊस सुरू आहे, पावसामध्ये थंडीमध्ये खोबरं छान असं खरपूस भाजून घ्यायचं, लाडूही छान लागतात, खूप पौष्टिक बनतात। आता मी याला पॅनमध्ये काढून घेते। आपण ज्यामध्ये खसखस घातली होती त्या पॅनमध्ये मी याला काढून घेते। इथे 2 चमचे तूप गरम करून घ्यायचं आपण। इथे आपण डिंक थोडा थोडा भाजून घेणार आहोत, मंद गॅसवरती थोडा थोडा भाजून घ्यायचा, आतून चांगला भाजला पाहिजे। मस्त फुलतो, फक्त स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा, म्हणजे आतमध्ये कच्चा असा राहत नाही।
मी इथे 25 ग्रॅम डिंक घेतला आहे, तुम्ही कमीही करू शकता किंवा अजून वाढवूही शकता, गरम असतो डिंक त्यामुळं तुम्ही कमी केला तरी चालेल किंवा स्किप केला तरी चालेल, पण आपण डिंकाचेच लाडू बनवत आहोत त्यामुळे आपला डिंक भाजून रेडी आहे। मी आता याला बाउलमध्ये काढून घेते आणि राहिलेला डिंक आपल्याकडे आहे तोही मी असाच तळून घेते। तळून रेडी आहे, आपण आता याला हाताने असा प्रेस केला की छान असा बारीक होतो किंवा तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता। मी याला पोटॅटो मॅशरनी याला बारीक करून घेते। आपला हा डिंक मॅश करून झालेला आहे, आपण आता याला बाउलमध्ये काढून घेऊया। इथे बघा मी आता ह्याच्यामध्ये टाकते। आपण आता ड्रायफ्रूटचे तुकडे यामध्ये रोस्ट करून घेणार आहोत तुपामध्ये। मी यामध्ये डिंक भाजताना अजून 2 चमचे तूप ॲड केलं होतं। आपले ड्रायफ्रूट्स भाजून रेडी आहेत, लालसर झालेले आहेत। मी आता याला बाउलमध्ये काढून घेते। बाउलमध्ये मी ड्रायफ्रूटचे तुकडे काढून घेतलेत। आता आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत तुपामध्ये। आता ही खारीक पावडर आपण तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत। आपली खारीकची पावडर आहे तीही भाजून रेडी आहे, आपण आता याला बाउलमध्ये काढून घेऊया। इथे मी गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे, पाणी न घालता मी याला मेल्ट करून घेते। आपला गूळ मेल्ट होईपर्यंत आपण मगाशी हे जे भाजून घेतलं होतं ते आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया, त्याची पावडर करून घेऊया। मी यामध्येच वेलची टाकणार आहे आणि हे मिक्सरला बारीक वाटण्याची पावडर बनवून घेणार आहे। इथे बघा याची अशी पावडर तयार झालेली आहे। मी आता याला बाउलमध्ये काढून घेते। मस्त असा खमंग वास सुटलेला आहे, तर आपण याला मिक्स करून घेणार आहोत। त्या अगोदर आपण जायफळ यामध्ये खिसून घालणार आहोत। मी आता याला मिक्स करून घेते आपला गूळ वितळेपर्यंत। आपला गूळ मेल्ट झालेला आहे, गुळाचा पाक तयार झालेला आहे। मी आता याला या आपल्या बाउलमध्ये टाकणार आहे। इथे तुम्ही साखरही वापरू शकता किंवा पिट्टी साखरही वापरू शकता। गूळ चांगला त्यामुळे मी आज गूळ वापरलेला आहे आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि लाडू बनवायचे याचे। आपलं हे आता व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे, आपण आता याचे लाडू बांधून घेऊया। हे गरम असतानाच याचे लाडू बांधायचे, म्हणजे लाडू छान वळले जातात, थंड झालं की नंतर ते लाडू व्यवस्थित बनत नाही। मस्त असा आपला प्रोटीनयुक्त असा लाडू तयार आहे, बघू शकता।
आपले हे लाडू रेडी झालेले आहेत, नक्की ट्राय करा, खूप पौष्टिक असे लाडू आहेत। अशीच एक हेल्दी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया, तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि मस्त खा।